देशामध्ये गणेश उत्सवाचं मोठं वातावरण आहे. मी आज कुर्ला परिसरामध्ये आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आज गणपती बाप्पाचं प्रत्येकाच्या घरी आगमन होत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुर्ल्यातील सर्व नागरिक आहेत ते आपापल्या घरी गणपती घेऊन जात आहेत आणि या परिसरामध्ये अतिशय आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव अख्ख्या भारतभर साजरा होत आहे आणि एक वेगळंच आनंदाचं वातावरण सर्व नागरिकांमध्ये म्हणा किंवा गणेश भक्तांमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि हे दरवर्षी एक गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळाच आनंद असतो प्रत्येकाला आणि त्या आनंदामध्येच हा उत्सव दरवर्षी साजरा होत असतो आणि घरच्या गणपतीचा एक वेगळाच आनंद असतो. तसा सार्वजनिक मंडळामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. त्याप्रमाणे याही वर्षी खूप आनंदाचं आणि सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे. गणेशोत्सवामध्ये सर्व नागरिक भक्तगण या आनंदामध्ये न्हाऊन निघालेले आहेत आणि अशाच प्रकारे हा गणेशोत्सव सालाबादमध्ये यावर्षी आनंदाने साजरा होत आहे. ठिकाणच्या प्रेरणेपासून आज आलेला गणेशोत्सव आज तो घराघरात सगळ्यांच्या मनात आज साजरा होत आहे. कुर्ला नगरीतही सगळ्यांच्या घरी मंडळात असेल मोठ्या प्रमाणात हा सण साजरा होतो आहे. याच्या ह्या मूर्त्यांमध्ये अनेक चिंता असतील किंवा देवीदास चिंता यांची मूर्ती आहे, प्रफुल्ल कदम किंवा एक कदम परिवाराची मूर्ती आहे आणि संभाजी चौक सार्वजनिक उत्सव मंडळाची पूजेची मूर्ती आहे, ही सुद्धा या इथे विराजमान झाली आहे. अशा प्रकारे आम्ही दरवर्षी तोच जल्लोष तोच उत्साह घेऊन हा सण साजरा करत असतो. 10 दिवस नक्कीच येऊ दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी तोच उल्लास तोच उत्साह वाढत असतो. ह्यावर्षी संभाजी चौक सार्वजनिक उत्सव मंडळाने अंबरनाथची जी प्रतिकृती आहे ती इथे उभारली आहे. त्याचप्रमाणे घराघरात ती वेगवेगळ्या सजावटी असतील. जशा चिंता फॅमिलीमध्ये काही शीशमहल वगैरे बनवलं आहे, मला वाटतं त्याचं दर्शन कुर्ल्यातल्या लोकांनी किंवा गणेश भक्तांनी सगळ्यांनी घ्यायला हवं. वर्षातून एकदा सण येतो, खूप आनंदात आणि उत्साहात आम्ही साजरा करतो. खूप घरामध्ये 5 दिवस खूप जल्लोषाचे जातात. खूप घरामध्ये खूप आनंद वाटतं घरामध्ये 5 दिवस. हो, सगळीकडे खूप आनंदाचं वातावरण आहे. सगळे काल रात्रीपासून सगळ्यांनी आगमनं चालू केली आहेत. बघताय जसं पूर्ण कारखाना खाली होतो आहे, सगळे बाप्पा आपापल्या घरी जात आहेत भक्तांच्या घरी. आणि 10 दिवस तर काय, कुणाकडे 10 दिवस कुणाकडे 5 दिवस, पण जे काही भक्ती करत आहे ते मनोभावी करत आहे, आरत्या वगैरे करणार, सगळे आनंदात असणार आणि विसर्जनाला अजून मजा येणार कारण की बाप्पाला आपण हसतच विदा करतो. तर आज तर आगमन आहे, पहिला दिवस आहे, आतमधून असं काय ते जागायचे दिवस आलेत, परत सोन्याचे दिवस बोलू शकतो. ह्या कुर्ल्यात आहे आपण, पण पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे. खूप बरं वाटतंय, खूप मंगलमय वातावरण असणार आहे आमच्या घरामध्ये. आमच्या वडिलांची आठवण आम्ही पुन्हा जगतो. 10 दिवस छान वातावरण असतं. प्रसाद मोदक सगळं म्हणजे जसं सागर संगीत त्याचं करावं लागतं. हॅपी वातावरण आम्ही क्रिएट करतो. आज सार्वजनिक मंडळ असो, घरगुती गणपती असो, सर्वांच्या घरी आज गणगणला येत आहे आणि त्याच्यामुळे सर्वांच्या घरी आणि प्रत्येक परिसरात प्रत्येक मंडळामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि असेच 11 दिवस वेगवेगळे कार्यक्रम वगैरे खूप काही गोष्टी आपण ठेवतो आणि त्यातून आपला वारसा पुढे चालत राहतो आणि असंच चालत राहावा त्यासाठी नवीन मुलांनी पण चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचं स्पर्धा न करता गणरायाचं सर्व काही वेगवेगळे नियोजन असू द्या, कार्यक्रम असू द्या, चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करायचा आणि करावाच. गणपती आता म्हणजे आज पहिला दिवस आहे आणि इथून पुढे 10 दिवस जल्लोषाचं वातावरण असेल, सगळीकडे उत्साहाचं वातावरण असेल. तसंच विविध मंडळामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात, 10 दिवस वेगळे कार्यक्रम चालतात, सजावट असते वेगवेगळ्या प्रकाराची, स्पर्धा परीक्षा स्पर्धा असतात, परत नियोजन असतं वेगवेगळे, परतून मार्गदर्शनाचे कार्यक्रम असतात काही काही मंडळामध्ये, सजावट जोरदार असते. आज ढोल ताशाच्या गजरात तुम्ही गणपती बाप्पा घरी घेऊन जात आहे, कसं वातावरण आहे, कोणाचं काय सांगतो? ढोल ताशाचं वातावरण म्हणजे तसं चांगली गोष्ट आहे, पण तसं ध्वनी प्रदूषण पण होतं, तसं थोड्या प्रमाणात काही काही लोकांना त्रास होतो, ती पण एक बाजू आहे. पण तसंच आपला उत्सव आपण साजरा करणे आपलं कर्तव्य आहे. आजच्या दिवसापासून जो गणेशोत्सव साजरा केला जातो सर्व ठिकाणी आणि घराघरात आनंदाचं भरपूर वातावरण आहे आणि आमच्या घरात तर भरपूर वातावरण. आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत आणि गणपती दर्शनासाठी भरपूर रांगा लालबागला लोकं जातात येतात, पण घरात गणपती बसल्यानंतर जो उत्साह आनंद आणि सकारात्मक वातावरण जे घरामध्ये होतं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि दरवर्षी आम्हाला आनंदाचे 10 दिवस जगता येतात, ते भरपूर आनंद आम्हाला गणपती बाप्पा देऊन जातात. मी गुणवंत दांगा, DRV News मुंबई.